गुरांच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या विरोधात तरुण आक्रमक झाले होते। त्यावेळी तरुणांनी वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्याची देखील भूमिका घेतली, यासाठी यांनी आंदोलन केलं। यावेळी जेएनपीटी प्रशासन आणि इतर शासकीय कार्यालयांना निवेदन देण्यात आले। तर रस्ता खराब असल्यानं प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय। रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असणारी अवैध पार्किंग देखील वाहतूक कोंडीचं कारण ठरतंय। कारण एकच आहे, आणि ट्रॅफिक ही काय म्हणजे नैसर्गिक आपत्ती नाही आहे, ही सुकृतीला तयार केली आहे, कोणी तयार केली आहे, ते सगळे जे काय लोकप्रतिनिधी आहेत आणि मग निष्क्रिय प्रशासन असेल आणि मुजोरखोर ट्रान्सपोर्टर असतील किंवा त्यांचे ड्रायव्हर असतील, सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ना याच्यामध्ये, ते एवढा फार जो रुंद रस्ता आहे ना, हा नॅशनल हायवेपेक्षा रुंद रस्ता आहे, परंतु 6 पदराच्या रस्त्यांमध्ये 4 पदरी पूर्ण इल्लिगल पार्किंग असतं, त्याच्यामुळे ही ट्रॅफिक।